अमळनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शेतकरी सहकारी संघाच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर लवकरच भव्य मंगल कार्यालय उभारण्यात येईल असे आश्वासन शेतकरी संघाचे मुख्य प्रशासक संजय पुनाजी पाटील यांनी हजरत बाबा ताज फाउंडेशनचे अध्यक्ष रियाज शेख आणि त्यांच्या शिष्टमंडळाला दिले. फाउंडेशनच्या वतीने तशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. आमदार अनिलदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरील भागात मंगल कार्यालय उभारण्यात येईल आणि सदरील काम एका वर्षाच्या आत पूर्ण करू असे आश्वासन यावेळी शेतकरी संघाचे मुख्य प्रशासक संजय पाटील यांनी दिले आहे. यावेळी ॲडव्होकेट रज्जाक शेख, अली मुजावर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष मुख्तार खाटीक आदी मान्यवर उपस्थित होते. शहरातील मुंदळा फाउंडेशन संचालित श्री नारायणदास तेजकरण मुंदळा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात 15 ते 18 वर्षाच्या गटातील विद्यार्थ्यांचे COVID-19 लसीकरण करण्यात आलं. यावेळी प्राचार्य नरेंद्र पाटील, प्रमोद पाटील, एव्हिस चौधरी, निलेश पाटील, वायडी पाटील, संदीप पाटील, मनोज पवार, विनोद बावीसकर, स्वप्नाली सूर्यवंशी, मनीषा बोरसे, भारती पाटील, यशश्री जगताप आदी शिक्षक वृंद उपस्थित होते. तालुक्यातील मठगव्हाण ते जळोद दरम्यानच्या रस्त्यासाठी 2,64,00,000 निधी मंजूर झाल्याने रस्त्याचं भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार पाटील यांनी जळोद मठगव्हाण आणि पातोंदा परिसरातील सर्व समस्या लवकरच सोडवल्या जातील अशी ग्वाही उपस्थित शेतकऱ्यांना दिली. सदर रस्ता हा तापी काटालगत मठगव्हाण जळोद मांडळ प्रजिमा 52 असा असून जळोदच्या पुढे हिंगोणे कलाली मार्गे मांडळ रस्त्याला तो जोडला जाणार आहे. यावेळी जीप सदस्य जयसीताई अनिल पाटील, पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील, निवृत्ती बाकुल एलटी नाना पाटील, पातोंदाचे सरपंच भरत बिरारी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक केदार पवार यांनी केलं तर सूत्रसंचालन शशिकांत साळुंके यांनी केले. विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक महाविकास आघाडी सरकारने घाईत पारित करून त्यातून प्रभारी कुलपती हे नवीन पद तयार केल्याने सन्माननीय कुलपतींचे अधिकार उच्च तंत्रशिक्षण मंत्री यांना दिले जाणार आहे. त्याला विरोध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव भैरवीताई वाघ पलांडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना 2000 पत्र पाठवण्यात आले. तसेच ज्यांचा या काळ्या कायद्याला विरोध आहे त्यांनी 77-45-05-01-11 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यावेळी देवा लांडगे, शिवाजी राजपूत, पंकज भोई, राहुल चौधरी, योगीराज चव्हाण यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे सरकार 2 वर्षामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये अपयशी ठरलेलं आहे आणि आज आमचं विद्यापीठ जिथे आमचं विद्येचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये तुम्ही तुमचं राजकारण आज घुसवण्याचा डाव जो मांडलेला आहे हा डाव आम्ही मोडून काढू आणि मोडण्यासाठी युवा मोर्चा पुढच्या तरुण पिढीच्या भवितव्यासाठी अतिशय सज्जपणे उभा आहे. पूज्य सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे कर्तृत्वाचा महासन्मान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. यात UPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेले चेतन जिचकार यांच्यासह मुंबई मेट्रोत निवड झाल्याबद्दल ज्ञानेश्वर पाटील यांची, तर आरोग्य सेवकपदी निवडीबद्दल रवींद्र जाधव यांची, तर मुंबई पोलीसपदी निवड झाल्याबद्दल राकेश पवार, जयवंत पाटील यांची, तर इंडियन नेव्हीत निवड झाल्याबद्दल सुमित पवार यांची, तर MBBS परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अभिषेक बोरशे आणि रोहन गरुड यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयसिंग पवार यांनी केले तर आभार SR बोरसे यांनी मानले. यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर SR चौधरी, जळगावचे अतिरिक्त आयकर आयुक्त विशाल मकवाने, जळगाव मनपाचे वित्त आणि लेखाधिकारी कपिल पवार, सानेगुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीपराव सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. अमळनेर विधानसभा मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील वसंतनगर तांडा येथे तसेच बोलाणे आणि पिंपळकुटा येथे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिलदादा पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. यात वसंतनगर तांडा येथील रस्त्याचं सिमेंट काँक्रीटीकरण, तर गटार यासाठी 10 लाख रुपये, तर गावाची स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्यासाठी 5 लाख रुपयाचा निधी आमदार पाटील यांनी मंजूर केला आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रोहिदास दाजी यांच्यासह स्थानिक ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते. अमळनेर युवा परीत धोबी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा काशीनाथ बळीराम खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. यावेळी समाजाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी रवींद्र जाधव, तर उपाध्यक्षपदी अविनाश जाधव, उपाध्यक्षपदी उमेश वाल्हे, सचिवपदी विजय वाघ यांची निवड करण्यात आली आहे. बैठकीला माजी अध्यक्ष अमृत जाधव, रवींद्र जाधव, मोतीलाल जाधव, विजय वाघ यासह समाजबांधव उपस्थित होते.
तालुक्यातील पातोंदा येथे चंद्रशेखर आझाद चौकामधील रहिवाशी दिलीप शामराव शेट्टी या शेतकऱ्याच्या घराला रविवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास शॉक सर्किटने आग लागून घरातील संपूर्ण संसार उपयोगी वस्तू आगीने जळून खाक झाल्याची घटना घडली आहे। ग्रामस्थांनी एकजुटीने आणि हिमतीने पुढाकार घेत वेळेवर आगीवर नियंत्रण आणून आग विझून मोठा अनर्थ टाळला। सकाळी 8 वाजेच्या सुमारास दिलीप शेट्टी आणि त्यांची पत्नी घरात नसताना घराला आग लागली। तहसीलदार बिलिंद वाघ यांनी अग्निशमन दलाची गाडी पाठवली होती, पण त्याआधी नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवले होते। तहसीलदार यांनी तलाठ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले असून पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी देखील पोलीस कर्मचाऱ्यांना पाठवून त्याचा पंचनामा केला आहे। शेतकरी दिलीप शेट्टी यांना तात्काळ शासकीय मदत द्यावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे। तालुक्यातील मारवड येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ या संस्थेची पंचवार्षिक नोंदणीचा निकाल आज जाहीर करण्यात आला। त्यात सहकार पॅनलचे संपूर्ण उमेदवार निवडून आले असून अध्यक्षपदी जयवंतराव पाटील हे पुन्हा निवडून आले आहेत। ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड या संस्थेची 2022-26 या कालावधीकरता घेण्यात आलेली पंचवार्षिक निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने रविवारी 9 जानेवारी रोजी घेण्यात आली। 10 रोजी निवडणुकीची मतमोजणी झाली। त्यात अध्यक्षपदासाठी जयवंतराव मनसाराम पाटील यांनी 750 पैकी 505 मतं मिळवली। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वैजनाथ धनावडे, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून एलजी चौधरी यांनी कामकाज पाहिले। त्यांना प्राध्यापक देवदत्त पाटील आणि सचिन पाटील यांनी मदत केली। निवडून आलेल्या उमेदवारांचं परिसरातून अभिनंदन होत आहे। खांदे शिक्षण मंडळाच्या निवडणुकीतील माघार घेतलेल्या सहकार पॅनलचे दिलीप बनवारेलाल अग्रवाल यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन माघारवर खुलासा देण्याचा प्रयत्न केला आहे। यावेळी ते बोलताना म्हणाले की उमेदवारी मागे घेण्यासाठी भाऊ, नातलग आणि समाजबांधवांनी माझ्यावर दबाव टाकला, त्यामुळे नाईलाजाने मी उमेदवारी मागे घेतली असून माझा पाठिंबा मात्र सहकार पॅनललाच आहे। पॅनलच्या विजयासाठी मी परिश्रम घेत असल्याचा खुलासा यावेळी अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेतून केला। अग्रवाल यांनी अर्ज मागे घेतल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत। यावेळी त्यांचे भाऊ, मुलगा आणि पारिवारिक सदस्य उपस्थित होते।